नमस्कार, सिद्धी स्वस्तीज किचन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे पालक पनीर। तर चला मग बनवायला सुरुवात करूया। फोडणीसाठी तेल गरम झालेलं आहे, त्यातच मी दालचिनीचे 2 ते 3 तुकडे टाकून घेणार आहे, साधारण अर्धा अर्धा इंचाचे। तेजपत्त्याचे 2 तुकडे टाकून घेणार आहे। लसूण कुटून घेतलेला आहे, तो सुद्धा टाकून घेणार आहे। लसूण छान फ्राय होऊ द्यायचा। लसूण फ्राय झाल्यानंतर आपण त्यात जिरेपूड ॲड करणार आहोत, बाकीचे इंग्रेडियंट्स ॲड करणार आहोत। जिरेपूड टाकून घेणार आहे, त्याचबरोबर थोडीशी हळद टाकून घेणार आहे। चवीपुरतं तिखट टाकून घ्यायचं। हे मसाले छान भाजून झाल्यानंतर त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो बॉईल केलेली प्युरी टाकून घ्यायची। म्हणजे कांदा आणि टोमॅटो बॉईल करून घेतला आणि नंतर ते मिक्सरला बारीक करून घेतले। टोमॅटो आणि कांद्याच्या प्युरीला छान तेल सुटलेलं आहे, तेल सुटेपर्यंत भाजायचं। या फोडणीमध्ये आता पालकची प्युरी टाकून घ्यायची। पालक आधी बॉईल करून घेतला, मग मिक्सरमध्ये बारीक करून घेतला, तो सुद्धा या मसाल्यांमध्ये छान फ्राय करून घ्यायचा, म्हणजे भाजून घ्यायचा। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं, त्यातच पनीर टाकून घ्यायचं। पनीर मी घरीच बनवलेलं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आणि एक उकळी आली की भाजी सर्विंग डिशमध्ये काढून घ्यायची। तर ही भाजी चवीला अप्रतिम झालेली आहे, तर कलरसुद्धा बघता येईल तुम्हाला किती छान आलेला आहे। ही डिश तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा। आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबून ऑल प्रेस करायला विसरू नका। तर भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।